विरोधकांच्या बॅगा तपासण्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांच्या बॅगा सुद्धा तपासण्यात आल्या. बॅगा तपासणीचं भांडवल केलं जात असल्याचा आरोप यावेळी फडणवीसांनी केला. तर उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतरच सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासणी सुरू झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय. बॅगा तपासण्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासण्यास सुरुवात झालीय. पालघरमध्ये प्रचारासाठी पोहोचलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगा भरारी पथकाकडून तपासण्यात आल्या. अजित पवारांच्याही हेलिकॉप्टरमधील बॅगा तपासण्यात आल्या. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचीही बॅग तपासण्यात आली. फडणवीसांनी त्यांच्या बॅग तपासणीचा व्हिडिओ जाहीर करत काही लोक छोट्या गोष्टींचं भांडवल करत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला. माझी बॅग जी तपासली गेली उद्धवजींच्या आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे. आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात. फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते. उद्धव ठाकरेंनी आवाज उठवल्यामुळेच सत्ताधारी नेत्यांच्या बँक तपासण्याचं काम सुरू झाल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. टीव्हीवर दोन दिवस एवढं उद्धवजींचं बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली. इतके दिवस का नाही झाली आधी उद्धवजींच्या आधी का नाही झाली? आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं, आता सांगून काय उपयोग? बँक तपासणारा विरोध नाही, पण सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची अरेरावी सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. नाही आता हे दाखवायला करतात सगळं, हा सगळं खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे. पण आमचं त्याच्यावर आक्षेपच नाहीये. आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला. बस नेत्यांच्या बॅगा तपासणं हे तसं सरकारी काम, पण बॅगा तपासणीतून विशिष्ट पक्षाच्या नेत्यांना जावं लागल्यानं त्या विरोधात आवाज उठवला गेला. सरकारी यंत्रणांनी आपलं काम करताना एक नियम सर्वांनाच लावला असता तर आज ही वेळ आली नसती असं विरोधक बोलू लागलेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.